जिल्हा परिषदेच्या लाडजळगाव गटातील शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. बाल आनंद मेळाव्यातून लहान लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना सांस्कृतिक कार्यक्रमातून वाव मिळतो. खाऊचे स्टॉल, फळांबरोबरच भाजीपाला बाजार यामुळे व्यवहारांचे ज्ञान मिळते. रांगोळी स्पर्धेतूनही विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही बाल आनंद मेळाव्यातून प्रोत्साहन मिळत असते. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही आनंदात सहभाग घ्यावा वाटत असल्याने इतरांनी त्याचा विपर्यास करू नये. बाल आनंद मेळाव्याचा सर्वांनीच आनंद घ्या असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमासाठी बालम टाकळीचे केंद्र प्रमुख विष्णू गायकवाड, मुख्याध्यापिका शोभा बर्डे, सुवर्णमाला दळवी, पल्लवी देशमुख, तुकाराम भगत सर आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकूर निमगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बर्डे मॅडम, बर्डे शोभा पाटील बा, आज या ठिकाणी लाडजळगाव गटाचा बाल आनंद मेळावा या ठिकाणी साजरा होत आहे. या ठिकाणी मुलांना मुलांच्या कला कौशल्य गुणांना वाव मिळावा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत. या ठिकाणी अनेक विविध गुणदर्शक स्पर्धा, विविध असे समूहगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा सादरीकरण या ठिकाणी सादर करत आहोत. या ठिकाणी आनंदी बाजार, या ठिकाणी कला दालन, ई लर्निंगचं उद्घाटन, या ठिकाणी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचंही उद्घाटन हर्षदाताई काकडे यांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. या गावचे सरपंच गहिनीनाथ तातकडे सर यांचंही आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे. या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र निजवे यांचंही आम्हाला या ठिकाणी गावकऱ्याकडून सहकार्य मिळालेलं आहे. या ठिकाणी गावचे चेअरमन ज्ञानेश्वर कातकडे, तसेच गावामधले अनेक ग्रामस्थ, या ठिकाणी ग्रामस्थांचंही सहकार्य या शाळेला, या गटाला मिळालेलं आहे. आणि या बाल आनंद मेळाव्यासाठी या लाडजळगाव गटातील सर्व शिक्षकांचं या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे. आज जिल्हा परिषद गटाचा बाल आनंद मेळावा ठाकूर निमगाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामध्ये आनंदी बाजार, कला दालन, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक साहित्य, ई लर्निंग असे विविध उपक्रम घेतलेले आहेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदित असा उत्साहितपूर्ण सहभाग नोंदवलेला आहे आणि या मुलांना भविष्यात याचा लाभ होईल असं मला वाटतं आहे. बालमटाकळी शेवगाव, टीम आवाज मराठी, जळगाव.